आज आम्ही एवढं थकलोय आणि आम्ही आज फिरायला गेलतो माझ्या मैत्रिणीने. म्हणजे आम्ही 10 नाही 13-14 वर्षातून भेटलोय आम्ही आणि खूप दिवसानंतर. आणि कसं सर्वांचं सासरीदच आहे, मीच एवढं लांब गेलेले आहे. आणि काही काहींचं इथं म्हणजे नगरपाशी सावेडी केडगाव अशा एरियावाईज त्यांना दिलेले. तर हाय सर्वांना, कसे आज सगळे मस्त आहात ना? तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आत्ताच म्हणजे मी 5:30 वाजता आले आणि दिवसभर माझा फिरण्यातच गेला. माझ्या मैत्रिणी भेटल्या होत्या 13 वर्षानंतर, माझ्या मैत्रिणी भेटल्या होत्या आणि आज भेटलो त्यांच्याशी. आणि त्यांचं सासर म्हणजे इथंच आहे, त्यांना नगरमध्ये दिलेलं आहे पण कॉलनी वाईज केडगावला, कुणी सावेडी रोडला असं दिले, कुणी MIDCला. मीच एकटी एवढ्या लांब आहे, म्हणजे अजून पण असतील पण आम्ही जेवढ्या ओळखीचा आहोत ना, जेवढ्या माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये त्या सर्व इथंच आहेत. तर एवढी थकले, खूप एन्जॉय केला मस्तपैकी, कारण खूप वर्षानंतर भेटल्यावरती भारी वाटतं ना. आणि थंड खाऊन अजून माझं हे झालंय. तर मम्मी कुठं गे चालली? आरती करायची. तर मम्मी लय भाजीपाला आणलंय, पालक आणली, गवरच्या शेंगा, गवर शेंगा नाही वाटत. फ्लावर आणलाय इकडं, पालक आणली, शेपूची भाजी आणली भारी. ओ चला मम्मी काय चाललंय यांचं आज? चाललंय सगळ्यांचं मॅच बघायचं काम चाललंय, सगळे बिझी आहेत मॅच बघण्यात. इंडिया इज द बेस्ट. काय भाजी बनवायची मम्मी? काय भाजी बनवायची? शाकूची भाजी बनव, भाजीला भरपूर आणलेले. हो भरपूर आणले बघा, आज भाजीला मी भरपूर आणलंय. तुम्ही म्हणल्या असंतर का मावशीने आज लयच भरपूर भाजी आणली? तर आपल्या रुपाली ताई मुंबईला नुसतं तिच्या घरामध्ये माहिती आहे ना, नॉनव्हेजच असतं म्हणून ते नगरला आलेला आम्ही जास्त करून तिला भाजीपालाच खाऊ घालते. ती म्हणजे मम्मी मला भाजीपाला तिकडे जास्त म्हणजे भेटतो, पण घरामध्ये आता गावरान नाही भेटत. गावरान बिन एकट्यासाठी करायचं कंटाळाच येतो ना. तर बाबा हे बघा कुबू पण आणलाय का, छान आवडत नाही पण जरा वेगळ्या पद्धतीने कुबू केला ना, जर घरातले सगळे मेंबर खातात. आणि हा फ्लावर पण आणलाय, काय मसाले खिचडी भाजी बनव ना मग. काय मसाल्याची फ्लावर बनवायची? शापूची भाजी आणलेली, पालकची भाजी आणलेली आहे, भरपूर आणले भरपूर. दादाला यातलं काय आवडत आहे? दादाला यातलं एक आयटम ना, त्याला कुबू नाही आवडत, फ्लावर नाही. आपण केला कुबू त्याच्या पद्धतीने, त्याला दाळ टाकून आवडतो तर तो खातो. तर आता मला भाजी चिरायची, आधी पुरींचं करावं लागेल खायला. आधी प्रेशर आणीचं करूया. हो काय बनव, मला कशी वडी ती काय बनव? तिला बाहेर फिरायला जायचंय. हा बाहेर फिरायला जायचंय, आताच मला म्हणत होती. तुझ्या हातचा बनव खिचडी भात बनव. तर चला आज फायनल झालंय, संध्याकाळचं जेवण काय बनवायचंय तर खिचडी भात बनवायचंय. बघा प्रिशा बाहेर चला मग ती फिरायला, चॉकलेट आणायला. तत्कले मागणे वाढले आता, लय मागणे, प्रत्येक घरातला नंबर आणि मागणे वेगळ्यात. ले वाढले विचार करताय, मागणाऱ्याच्या मागण्या पुऱ्या करायच्या. हो काय करते? आलो बाई फिरून आलो. आता आता निवांत झालो, आता बी निवांत. चिप्स आणले ना, चिप्स असं केलं तर मग आम्ही लय छान आम्ही. अरे तेलकट ना खाऊ. आणि मी एकदम छान बिस्किट आणले, आम्हाला पहिले दिले आवडायचं. टेस्ट बदलले आहे का बिस्किटाची? बिस्किट बेकरीतून तर तिला खायचं लगे. काही नको खाऊ पिलू. तेलकट खाऊ ना, खोकला येतो. तेच ना, आताच नूडल्स खाल्लेत. काय करते? काय नाही मा दिलं तिला.
दुधा दे म्हणते टोमॅटो वाला तर चला बाय 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 बोल व्हिडिओ काढतो काहीतरी.